सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये निरा कालव्याचं पाणी हे या तिसंगी तलावात सोडावं आणि इथल्या शेतीला मिळावं अशी इथल्या लोकांची मागणी होती. परंतु पाटबंधारे खात्याचे अधिकारी ते मागणी पूर्ण करत नव्हते. या परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी 3 दिवसापासून आंदोलन केलं. अभूतपूर्व असा पाठिंबा त्या आंदोलनाला मिळाला आणि त्या आंदोलनामुळं लोकप्रतिनिधी, सरकार आणि अधिकारी यांनी निर्णय केला की या तिसंगी तलावामध्ये 1/2 TMC पाणी सोडायचं आणि आत्ता 100 क्युसेक्सनं ते पाणी सोडायला सुरू आहे. आज दुपारी मंत्री महोदयांच्या बरोबर, अधिकाऱ्यांच्या बरोबर गणपतराव आबांनी, दीपक आबांनी चर्चा करून त्यांच्याकडून असा निर्णय घेतला की गुंजवणी धरणातून वीर भाडगर धरणामध्ये तिसंगी तलावासाठी 1/2 TMC पाणी सोडायचं आणि त्यातून आमचा तिसंगी टँक 1/2 TMC भरून द्यायचा.